नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आहे संडे, त्यामुळे मी चिकन मटन तर खात नाही आणि मला बनवताही येत नाही. मी कधी ट्राय पण केलेला नाही आहे. मी कोल्हापूरची असून मी चिकन मटन खात नाही असं मला सगळे ओरडतात. कोल्हापूर तर चिकन मटन तांबडा पांढरा रश्श्यासाठी खूप फेमस आहे असे सगळे म्हणत असतात, पण मी कधी खाल्लं नाही कारण आमच्या घरी शिजलंच नाही कधी, त्यामुळे खाण्याचा प्रश्नच आला नाही. पण माझ्या कसं काय मी अंडं खायला शिकले काय माहिती, पण लग्न झाल्यावर घरी खूप ट्राय केला सगळ्यांनी की चिकन मटन खायला घालण्याचा, पण मी काही खाऊ नाही शकले. 5 वर्ष झाल्यात माझ्या लग्नाला, पण मी आजपर्यंत चिकन मटन हा प्रकार खाल्लाच नाही. आणि घरी तरी एव्हरी संडेला बनतं. आता आई पप्पा गावाला गेलेले आहेत आणि मिस्टरांना काहीतरी असं खायचं असतं, म्हणून मग म्हटलं चला उद्या परवा आता गणपती बसणार आहेत, हळूहळू सगळी कामं पण चालू झालेली आहेत गणपतीची, म्हटलं आपण आता अंडं मसाला तरी करावा. म्हणून मी आता कोल्हापुरी स्टाईलने अंडा मसाला बनवणार आहे, त्यांनी तुम्ही नक्की बघा आणि झणझणीत बनवणार आहे. तर पहिल्यांदा मी कढई ठेवली, तेल तापले का बघण्यासाठी मी जिरं मोहरी टाकली, तर कढलेलं होतं त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे. कांदा छान फ्राय करून म्हणजे भाजून घेते आणि आपल्याला माहितीच आहे गोल्डन वगैरे व्हायला पाहिजे अशा पद्धतीने कांदा भाजून घ्यायचा. तर आता मी कांदा भाजून घेते आणि त्यामध्ये बाकीचा मसाला काय घालणार आहे, तर खोबरं आपलं नेहमीचं असतं तो मसाला बनवलेला आहे. खोबरं, आलं, लसूण, तीळ भाजून घेतले, जिरं भाजून घेतलं आणि त्याचा मी मिक्सरवर बारीक केलं, कोथिंबीर वगैरे घालून मिक्सरवर बारीक केला करून तो मसाला मी त्याच्यामध्ये आता घालणार आहे. आणि सारखं ते प्रत्येक रेसिपीमध्ये ते मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यात सगळं मसाला टाकायचं, ते बारीक केलं असं मी काय असं आज दाखवणार नाही आहे. तर आता मी कांदा भाजून घेते आणि तो जो मी मिक्सरवर भाजून घेतलेला आहे का खोबऱ्याचा वगैरे तो मसाला त्याच्यामध्ये घालून तो छानपैकी भाजून घेणार आहे. तर चला आधी आपण कांदा तरी भाजून घेऊया. आणि कांदा कसा अजून एकदम नरम पडायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये कांदा भाजताना थोडंसं मीठ पण टाकायचं, म्हणजे कांदा टोमॅटो भाजताना थोडं मीठ टाकलं ना पटकन भाजला जातो. आता मी टाकणार आहे टोमॅटो. टोमॅटो घातल्यावर पण अंडा मसाला खूप छान लागतो, म्हणजे कोण घालतं नाही घालत पण मी तरी घालते, छान लागतो मसाला, टेस्ट एक वेगळीच येते त्याला. आणि मी केलेला अंडा मसाला सगळ्यांना आवडतो कारण जरा वेगळ्या पद्धतीचाच होतो, कारण बरेच जण वेगळ्या म्हणजे प्रत्येकाची स्टाईल वेगळी आहे. मी थोडंसं कसं आमचा कोल्हापुरी स्टाईलचा मसाला पण आहे, चटणी म्हणतो आपण त्याला, ती आम्ही घालतो त्याच्यामध्ये, त्यामुळे जरा चव वेगळी लागते. आणि ह्यांच्या ऑफिसमध्ये तर सगळे सारखे म्हणत असतात की छान होतं छान होतं. तर आता टोमॅटो आणि कांदा तरी आपण आता भाजून घेऊया आणि त्याच्यानंतर मग तो आपण जो बनवलेला मसाला आहे तो त्याच्यामध्ये टाकायचा. तर चला आपण आधी छान कांदा टोमॅटो भाजून घेऊया. आणि कोणाकोणाला अंडा मसाला हा आवडतो आणि आवडेल त्यांनी मला नक्की सांगा, कारण आता मी कारण गणपती बसल्यावर परत करता येणार नाही 15-20 दिवस तरी, आणि त्यानंतर लगेच दसरा वगैरे. पण नंतर कसं आता आई पप्पा नाहीत त्यामुळे मी अंडं बनवलेलं नाही, तरी मी आईंच्या हातची तुम्हाला चिकन बिर्याणी वगैरे एखाद्या दिवशी जेव्हा बनवतील तेव्हा मी तुम्हाला रेसिपी त्यांची दाखवेन. ते त्या पण खूप छान बनवतात, त्यांचंही चिकन मटन सगळ्यांना आवडतं. आणि तो जो मसाला मी मिक्सरवर बारीक केला होता तो आता मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे. आणि टाकल्यानंतर गॅस बारीक करा, नाहीतर सगळे ते असं चटचट चटचट सगळं आपल्या अंगावर उडतं. आणि त्यातला थोडासा मसाला मी काढायचे विसरले रश्श्यासाठी, म्हणून मी वरवरचं थोडंसं काढून घेतलं, नाहीतर म्हणाल काय हे केलं तिनं. तर असं काही नाही, त्यातला थोडासा मसाला मी पातळ रश्श्यासाठी काढून घेतलेला आहे. पातळ रस्सा पण बनवणार आहे, ते पण मी पुढे दाखवणार आहे तुम्हाला. आता हे जो आपण आता कांदा टोमॅटो आणि जो मसाला टाकलेला आहे तो म्हणजे मसालाच म्हणतो आम्ही त्याला, तो आपण छान भाजून घेऊया. थोडंशी झाकण ठेवून भाजून घेतलं ना छान मसाला भाजला जातो, त्याला तेल सुटेपर्यंत भाजायचा आणि आता थोडं झाकून ठेवायचं. आणि त्यानंतर आपण जो लाल तिखट कोल्हापुरी स्टाईलचा जो लाल तिखट मसाला आहे आम्ही त्याला चटणी म्हणतो मगाशी सांगितलं, तो टाकल्यानंतर 1-2-3 मिनिट जरी ठेवून हे केलं भाजलं तरी पण चालतं, कारण त्याला तेल सुटतं छानपैकी, म्हणून ते तसं करायचं. त्यानंतर आता त्याच्यामध्ये घालणार आहे मी हळद आणि हिंग पूडच फक्त मी घालणार आहे याच्यामध्ये आत्तावरती. आणि आपलं लाल तिखट चटणी घालणार आहे. आता बघा चटणी घातल्यानंतरही चटणी पण आमची अशी छान तेलकट आहे. आणि चटणी ही चटणी घातल्यानंतर पण लगेच असं
तेलकट तर्री आल्यासारखं होतं. आता हे छान मिक्स करून घ्यायची, थोड्या गाठी गाठी असल्यासारखं आहे. लागलीच थोडासा थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे मी. आता हे छान असं एकत्र करून घ्यायचं आणि थोड्या वेळ झाकायचं. मग झाकल्यानंतर छान त्याला असं तेल सुटल्यासारखं होतं, मी तुम्हाला दाखवतेच पुढे. बाकी तुम्ही कोणत्या कोणत्या पद्धतीने हा अंडा मसाला करता नक्की तुम्ही पण सांगा. माझं काय चुकत असेल तर तुम्ही सांगा. आणि आपल्या चॅनलचे 25,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. आणि फक्त एवढंच की माझे जास्त व्ह्यूज वाढत नाही आहेत, पण हळूहळू वाढत आहेत. हळूहळू एक दोन व्हिडिओ असे आहेत की व्हायरल होत आहेत माझे, 5-6,000 पुढे गेलेले आहेत. तर लवकरच भरपूर असे व्ह्यूज पण वाढू द्यात, म्हणजे आपलं म्हणजे यूट्यूबवर काम करायला अजून जरासा उत्साह येईल. शॉर्ट व्हिडिओ माझे चांगले जातात व्हायरलला, लॉंग व्हिडिओ थोडेसे व्हायरलला जात नाही आहेत. पण एक तुळशीबागेचा व्हिडिओ केलेला आहे पुण्यातील, तो एक माझा 6,000 पुढे गेलेला आहे. तर लागलाच अजून मिलियनमध्ये जावे अशी माझी आता गणपती बाप्पाला प्रार्थना करत आहे. तर आता मी आपली चटणी टाकून मी छान असं 2-3 मिनिट झाकून ठेवलं होतं, तर किती छान दिसत आहे मसाला हे बघू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर हा घट्ट झालेला मसाला आहे आणि साईडला मी गरम पाणी पण ठेवलेलं आहे, कारण हा अंडा मसाला अंडा करी करताना गार पाणी घालायचं नाही, अजिबात चव लागत नाही. कोण कोण घालत असाल तर तुम्ही एकदा गरम पाणी घालून तुम्ही ट्राय करू शकता. मी आता गरम पाणी घातलेलं आहे थोडंसं, जेवढा मला ग्रेव्ही पातळ हवी आणि घट्ट हवी आहे त्यानुसार मी थोडंसंच पाणी घातलेलं आहे. आणि परत त्याच्यामध्ये थोड्या वेळाने मी हे अंडी सोडणार आहे. आणि अंडी सोडल्यानंतर परत थोडंसं झाकून ठेवणार आहे. आणि हे खूप छान असं बघा, साईडनं तुम्हाला तेलही त्याच्यामध्ये दिसत असेल. खूप छान दिसतं आणि खूप छान लागतंही अशा पद्धतीने केल्यानंतर. परत मी थोडं झाकून ठेवणार आहे आधी त्याला, आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये अंडी सोडणार आहेत. आधी 1-2 मिनिट ठेवते आणि तुम्हाला लगेच मी काढूनही दाखवते. तुम्ही आता बघू शकता असं तेल सुटल्यासारखं झालेलं आहे. बघा वाव, किती सुंदर दिसत आहे भाजी, आणि म्हणजे भाजी सॉरी अंडा मसाला. हे बघा अशी छान तर्री सुटलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये अंड्यांना थोडंसं चिरं किंवा हे असं टोचल्यासारखं करून आपण त्याच्यामध्ये अंडी सोडून घेऊयात. आणि आता बघून कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटले ते सांगा मला, कारण खूप छान अशा पद्धतीची अंडा मसाला होते. चला आता मी अंडी सोडते. आणि मी 4-5 अंडी सोडलेली शिजवली होती, पण 1-2 अंडी माझी एकदम थंड झाल्यामुळे व्यवस्थित निघलेली नाहीत. परत म्हणाल की अंडी शिजवता येत नाहीत हिला, पण येतं मला अंडी पण शिजवायला, कारण तुम्ही माझं बाकीचं आवरायचं होतं त्यामुळे मी गरम गरम सोललं नाही. गार झाल्यावर सोललं की ते तसं होतं, म्हणजे माझा तरी अनुभव असा आहे की थंड अंडी म्हणजे गार झाले, म्हणजे अंड्याचं गरम पाणी असं ते गार झाल्यानंतर व्यवस्थित सोलता येत नाहीत. तर बघा आपला अंडा मसाला कसा झालेला आहे, दिसतो तरी छान. कुणाकुणाला आवडला त्यांनी सांगा नक्की नक्की, आणि अशा पद्धतीने तुम्ही नक्की नक्की ट्राय करा. तर चला आता आपण बनवू थोडीशी रस्सा पण बनवला पाहिजे ना, रस्सा तरी प्यायला पाहिजेच. चिकन मटन बरोबर सगळे तांबडा पांढरा रस्सा पितात, तर आपण अंड्याबरोबर पण पांढरा राहू दे तांबडा तरी रस्सा घ्यायलाच पाहिजे. मसाला मी जो आपण ग्रेव्हीसाठी बनवला होता तोच मसाला त्याच्यात काढून ठेवलेला आहे, तेल ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आता मी टाकणार आहे जिरं मोहरी. टाकल्यानंतर टाकणार आहे एक छोटा एकदम बारीक चिरलेला कांदा, कारण रस्सा पिणार असतो आपण. अंडा मसाला असल्यानंतर त्या रस्त्याकडे जास्त फक्त पिण्यासाठीच बघतात, आणि प्यायला खूप छान लागतो रस्सा. आणि छान असा कांदा भाजून घेते, थोडाच घातलेला आहे. आणि रस्सा पण मी छोटाच बनवणार आहे, कमीच बनवणार आहे, जास्तीचा नाही बनवणार आहे. आणि तो मगाचा मसाला राहिलेला होता मी, म्हणजे ठेवलाच होता मी खास रश्यासाठी, तो आता या तेलात ओतलेला आहे. आणि असं छान त्याला तेलामध्ये भाजून घेते ते मस्तपैकी. आणि भाजून घेतल्यानंतर परत मी आपली रस्सा ग्रेव्ही जशी केली मसाला अंडा मसाला केला तेच पद्धतीने आता ते हलवायचं. आणि त्याच्यामध्ये आपलं चटणी टाकायची, कोल्हापुरी मसाला टाकायचा, तो हळद टाकायची, हिंग थोडंसं टाकायचं, छान भाजून घ्यायचं, झाकायचं आणि गरम गरम पाणी ओतायचं. गार पाणी अजिबात ओतायचं नाही. आणि छान उकळी फोडून घ्यायची, उकळी फोडल्यानंतर 1-2-3 मिनिटं ठेवायचं छानपैकी.
आणि त्यानंतर मग खूप छान असा आपला रस्साही होतो. बारीक गॅसवर थोडंसं हलवायचं, कारण ते उडतं अंगावरती. उडू देऊ नका, नाहीतर सगळं भाजून जाईल आपल्याला. सगळे मसाले वगैरे घालून झाल्यानंतर छान उकळी फोडायची आणि गॅस बंद करायचा. आणि आता मी तुम्हाला मी जसं ताट बनवणार आहे तेही तुम्हाला पुढे दाखवते. तर चला आपण मी आता जे काय काय संडे स्पेशल बनवले तेही तुम्हाला दाखवते. कोल्हापुरी स्टाईल अंडा मसाला बनवलेला आहे आणि या डिशमध्ये आहे अंडा मसाला, तसंच थोडासा रस्सा बनवलेला आहे. या ठिकाणी आहे कांदा, लिंबू, चपाती आणि भात. भाताशिवाय तर कोल्हापूर अपूर्णच आहे, त्यांचं जीवन अपूर्णच आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही माझी संडे स्पेशल थाळी, मला नक्की नक्की सांगा. आणि हे अंडा आहे हं, तुम्हाला दिसत नसेल तरी इथं मी अंड्याचे दोन भाग केलेले आहेत. आणि अंडा मसाला, कोल्हापुरी स्टाईल अंडा मसाल्याची रेसिपी लवकरच मी अपलोड करणार आहे, तुम्ही नक्की बघा आणि त्या पद्धतीने करा. आणि हे सगळं झणझणीत आहे बरं का.